हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, ताची सर्वात मोठी बातमी येत आहे 10वी आणि 12वीच्या परीक्षे संदर्भातली. तर काय बातमी आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून ही डिटेल तुमच्यापासून मिस होणार नाही. आणि एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षा संदर्भातील संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, जसंही आम्ही व्हिडिओ अपलोड करू. सो विदाउट wasting our time, let's get started. तर मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, बोर्डाची हायकोर्टामध्ये परीक्षा इयत्ता 10वी 12वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्याची औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहितीच आहे, अगोदरच सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्या एक्झाम आहे त्या इंटरनल असेसमेंटचा पर्याय यूज करून विद्यार्थ्यांना पास करा या संदर्भामध्ये PIL दाखल केलेले आहेत. आता महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा यामध्ये पुढे सरकवलेले आहेत आणि एका महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे की जे एक्झाम आहेत ते पुढे ढकलण्यात याव्या, 2 महिने कमीत कमी एक्झाम ज्या आहेत त्या पुढे ढकलाव्यात, अशी ही मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. तर सविस्तर बातमी या ठिकाणी बघा. हिंदुस्थानी बहुच्या आव्हानानंतर 10वी व 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्यभरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आता त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला आहे. औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांनी 10वी व 12वीच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलेला आहे. परीक्षा ऑनलाईन घ्यावी अथवा 2 महिने पुढे ढकलावी अशी विनंती करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, हिंदुस्थानी बहु यांनी जे आंदोलन केलं होतं, एक्झाम पुढे ढकला किंवा विद्यार्थ्यांना इंटरनेट असेसमेंटच्या आधारे पास करा याच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. परंतु आता या ठिकाणी कायदेशीर मार्ग निवडून विद्यार्थी हे हायकोर्टाचा दरवाजा तुटवत आहेत आणि या ठिकाणी याचिका दाखल केली आहे की एकतर ऑनलाईन एक्झाम घ्यावी, अन्यथा या ठिकाणी जी एक्झाम आहे ती 2 महिने पुढे ढकलावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूया तसेच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.